नमस्कार मित्रांनो वास्तू टिप्स वास्तू तथास्तू या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत की महालक्ष्मी पूजन कुबेर पूजन आणि अभ्यंग स्नानाच्या बाबतीमध्ये माहिती मित्रांनो आज आपल्याला अभ्यंग स्नान कुबेर आणि लक्ष्मी पूजनाची माहिती आपल्याला अतिशय थोडक्यात आणि वेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो दिवाळीचा सुंदर सुंदर छान दिवस चा चालू आहेत घरामध्ये सगळीकडे गोडधोड फराळ फटाके मुलांच्या सुट्ट्या एन्जॉय करण्याचे दिवस अतिशय खूप छान छान चालू आहेत तर मित्रांनो आता आपल्याला वेळ आहे पहाटे उठण्याची नेहमी आपण वाट बघत असतो की हे पहाटे पाच वाजता साडेचार वाजता फटाक्यांच्या आवाजामध्ये मुस्त सुगंधी उठणे लावून तेल लावून अंघोळ करायची आपली आई बहीण बायको घरातली सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याला अंगाला सुवासिक तेल लावून अंघोळ घालतात उठणं लावतात संपूर्ण अंग घासून काढतात आणि अतिशय शुभ पद्धतीने ओवाळलं जातं औक्षण केलं जात आणि औक्षण करून मग आपल्याला नवीन कपडे घालण्याची अनुमती मिळते नवीन कपडे घालून मग आपण काय करतो दिवाळीला फराळ कळतो देवाला जातो आणि मग आपला दिवस संपूर्ण सत्कारणी कसा लागेल याकडे आपण नक्की प्रयत्न करतो मित्रांनो आता लक्ष्मी पूजनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विशेष वेगळं सांगायची तशी गरज नाही कारण आपण अनेक वर्ष लक्ष्मी पूजन करत आलोय या दिवशी अभ्यंग स्नानाने दिवसाची सुरुवात करावी अभ्यंग स्नान हे आठ किंवा नऊ वाजता नको आहे पहाटे साडेचार ते सहा वाजेपर्यंत जे अभ्यंग स्नान होईल ते अभ्यंग स्नान म्हणून गृहीत धरलं जात मित्रांनो नरक चतुर्दशी या दिवशी आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजनाचा सुद्धा मुहूर्त याच दिवशी आहे मग दोन्हीही दिवस एकाच दिवसात आल्यामुळे दोन्हीची आपल्याला छान सांगड घातली पाहिजे मग आपल्याला पहाटे लवकर उठायचंय फटाक्या फटाक्यांच्या आवाजामध्ये छान आपल्याला सकाळी अभ्यंग स्नान करायचंय गरम गरम पाण्याने अंघोळ सुद्धा करायचे शुचिरभूत व्हायचे आंघोळ झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय तर तुमच्या कुलदेवतांचं स्तोत्र वाचायचे देवाची यथासांग पूजा करा आज तुम्ही अभ्यंग स्नान करताय तुमच्या घरातले जे देव आहेत त्यांना सुद्धा तुम्ही गरम पाण्याने स्नान घाला त्यांना अत्तर लावा जर तुमच्याकडे देव धुण्यासाठी कोणती पावडर असेल नसेल तर तुम्ही लिंबू चिंच किंवा इतर जी काही पारंपरिक पद्धतीने देव छान घासा कारण वर्षभरामध्ये फक्त आपण पाणी घालतो अष्टगंध लावतो फुलं वाहतो आणि पूजा करतो मग देवाच्या सुद्धा अभ्यंग स्नानाची महत्वाची वेळ आहे या देवाला सुद्धा आपल्याला उठण लावायचं आहे छान सुवासिक अत्तर लावायचंय सुवासिक तेल सुद्धा घालून देवाचं स्नान करायचं आहे देवाचं स्नान आपल्या अभ्यंग झाल्यानंतर ना छानपैकी देवाची सुंदर पूजा मांडायची ताजी कोवळी सुंदर फुलं टवटवित तव असणारी फुलं देवाला व्हायची आहे देवाला छान गोडाचा नैवेद्य दाखवायचं आहे तुमचं स्तोत्र असेल तुमच्या ज्या काही पारंपरिक पद्धतीने कुलदेवतांची आरती असेल ती सुद्धा तुम्हाला या दिवशी करायची अशी सुंदर सुरुवात या अभ्यंग स्नानाने केल्यामुळे आणि देवाच्या पूजेमुळे केल्यामुळे बघा तुमचा दिवस कसा सुंदर आणि छान आणि अतिशय पवित्र जाणार आहे कारण मित्रांनो लक्ष्मी पूजनाचा हा महत्वाचा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो आणि तो अतिशय चांगला जावा कशा पद्धतीने पॉझिटिव्ह जावा याची काय तयारी आपली असावी यासाठी हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजन कसं करावं कसं मांडावं काय करावं हे हजारो व्हिडिओ आहेत बऱ्याच ठिकाणी लेख सुद्धा आलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने आपल्याला माहीत असतं त्यामुळे याची विशेष काही मांडणी विशेष नाहीये ज्या पद्धतीने आपण देवाची मांडणी करतो त्याच पद्धतीने करायचे साहित्य तर घरातलं असतच तरी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो हा पवित्र सुंदर दिवस महालक्ष्मी पूजनाचा तुमच्या आयुष्यातील गोल्डन डे आहे गोल्डन डे म्हणजे सोन्याचा दिवस उगवलेला आहे महालक्ष्मी पूजन म्हणजे सोन्याचा दिवस याचं कारण आहे वर्षभर आपण पैसा 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 फक्त करतो आणि धावपळ करतो दिवस रात्र मेहनत करतो चोवीस तास त्या पैशासाठी पळत असतो मग पैशासाठी पळत असतो तर ही शक्ती कोण देत ती ईश्वरीय शक्ती ती महालक्ष्मी मग त्या महालक्ष्मीचं तत्व पृथ्वीवर जागृत असण्याचा सर्वात महत्वाचा एकमेव दिवस हा मित्रांनो या सत्तावीस तारखेला रविवारी आहे आणि तो आहे महालक्ष्मी पूजनाचा म्हणजे लक्ष्मी पूजनाचा हा दिवस आहे मग मित्रांनो हे का करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन चांगली पद्धतीने चांगल्या तयारीने का करायचंय तर हे लक्ष्मीचं तत्व पृथ्वी तलावरती त्या दिवशी अस्तित्वात असत जागृत असत मग ती कोणत्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये असणारी चांदीची नाणी तुम्ही जमवलेली थोडीशी आत्ताच्या चलनातली सुद्धा नाणी मग त्या नोटा असतील चांदीची प्रतिमा असेल किंवा महालक्ष्मीची तुम्ही छोटीशी मूर्ती पूजेमध्ये ठेवली असेल किंवा छोटासा एवढा फोटो सुद्धा महालक्ष्मीचा आपल्या चालू शकतो तर मित्रांनो इथे किती पैसे मांडलेत किती धन मांडलेले लक्ष्मी पूजनाला हे महत्वाचं नसून महालक्ष्मीचं तत्व आकृष्ट करून घेण्यासाठी म्हणजे आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मित्रांनो ती पूजा अतिशय सुंदर मांडली पाहिजे आणि नुसती पूजा सुंदर मांडून उपयोग नाही पहाटे पासून तुमच्या घरामध्ये पावित्र्य निर्माण व्हायला पाहिजे तुमचं घर आकर्षिक सुंदर आणि अतिशय छान असलं पाहिजे हे जे महत्वाचं महालक्ष्मी पूजन आहे याच कारण मित्रांनो तुमच्या घरामध्ये वर्षभर धनधान्य सुख समृद्धी आणि पैशाची भरभराट धनाची भरभराट देण्यासाठी ही महालक्ष्मी अवतरणार आहे आणि तिचं आगमन आपण सुंदर केलं पाहिजे बघा एखादा श्रीमंत पाहुणा घरी ना आपण कसं नवीन बेडशीट टाकतो उशांचे आभरे बदलतो आपण कार्पेट बदलतो दरवाज्यातलं पुसणं बदलतो सुगंधित द्रव्याने कसं घर सुंदर करतो श्रीमंत पाहुणा घरी येतो तेव्हा आणि जेव्हा एखादा गरीब पाहुणा येतो तेव्हा हॅ पडले तिथंच पडत देतो काय भारी आहे का असं म्हणून आपण काय करतो नॉर्मली त्याची बोलवण करतो परंतु श्रीमंत पाहुणा म्हणजे येणारी आज महालक्ष्मी ती जी लक्ष्मी पूजनास येणार आहे ती लक्ष्मीचं पूजन फक्त तुम्ही पूजा सुंदर करून उपयोग नाहीये तुमचं घर सुद्धा सुंदर पवित्र मस्त सुवासिक सुगं सुगंध ठेवा धूप लावा उदबत्ती लावा आकर्षिक अत्तराचा सगळीकडे फवारा करा सकाळच्या वेळामध्ये गोमूत्रांनी फरशी सिंच सगळी पुसून घ्या घर नुसतं स्वच्छ छान करून टाका जाळ्या जळमट अडगळ भंगार घरातली सगळी काढून टाका याच कारण मित्रांनो असं लक्षात घ्या की महालक्ष्मीला त्या लक्ष्मीला आवडतंय काय ते का जर तुम्ही या लक्ष्मी पूजनाला तुमच्या घरामध्ये दिलं तर मित्रांनो महालक्ष्मीची कृपा आयुष्यभर तुमच्यावरती होणार आहे आणि हे लक्ष्मीपूजन नक्कीच तुम्हाला फळ देऊन जाणार आहे अशी पूजा करा तशी पूजा करा हे करा ते करा हे तर पारंपरिक पद्धतीने आई वडिलांपासून मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मूळ उद्देश लक्षात घ्या महालक्ष्मीच्या पूजनाचा या लक्ष्मी पूजनाचा महालक्ष्मीला काय आवडतं सुंदर जागा पवित्र जागा पवित्र वातावरण महालक्ष्मीला काय आवडतं तर महालक्ष्मीला घरातल्या सगळ्यांचे सुंदर हसरे चेहरे आवडतात चेहऱ्यावरचं दुःख ज्या घरात असेल महिलेच्या चेहऱ्यावरती दुःख आहे मुलं घरामध्ये रडतायत आरडाओरडा चालू आहे चिडचिड चालू आहे अशा ठिकाणी महालक्ष्मी येत नाही थांबत नाही आणि आशीर्वाद देऊ शकत नाही तिला काय पाहिजे तिला तुमचे हसरे चेहरे पाहिजेत तिला काय हवं आहे तुमचं सुंदर घर पाहिजे तुमच्या घरातलं पवित्र सुंदर सुवासिक वातावरण पाहिजे आकर्षक पद्धतीने मांडलेली पूजा पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये जे काही पॉझिटिव्ह आहे ते मित्रांनो त्या महालक्ष्मीला दिसलं पाहिजे म्हणजे काय आहे तर तुमच्या घरामध्ये आपण ज्या पद्धतीने डेकोरेशन करतो त्या पद्धतीने घराची सुंदर रचना आकर्षित करा यासाठीच मित्रांनो महालक्ष्मी पूजनाचा हा तुम्हाला महत्वाचा मी मंत्र सांगितलेला आहे ती महालक्ष्मीला जे आवडतं असं तुमचं घर करा आणि मग ते लक्ष्मी पूजन मांडा आता लक्ष्मीपूजन मांडताना आपल्याला काय करायचंय साहित्य तर आपल्या घरातलंच आहे कुबेराची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असला तरी सुद्धा चालू शकतो लक्षात घ्या या सर्व गोष्टींचं साहित्य आपल्याला पाटावरती चौरंगावरती मांडायचंय एका ताटामध्ये मा भरपूर सुट्टी नाणी घ्या घरात नोटा असतील त्या नोटा ठेवा तुमचं एटीएम म्हणजे सुद्धा महालक्ष्मी आहे तुमचं पासबुक सुद्धा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे तुमच्या घरात असणारा एफ डी बँक बॅलन्स डॉक्युमेंट हे सुद्धा तुमच्या लक्ष्मीचं स्वरूप आहे तुमचं चेकबुक असतील ह्या सर्व गोष्टींच पूजन मित्रांनो आज आपल्याला विधिवत करायचं आहे आणि हे पूजन तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा आज आपण इतके सुज्ञ आहोत आपण ज्ञानी आहोत की कशी पूजा मांडायची हे दाखवायची गरज नाही तुम्ही स्वतः करू शकता पाटावरती मांडू शकता बस चांदीच्या किंवा तांब्याच्या चा किंवा आपण स्टीलच्या ताटामध्ये नाणी घ्या सुट्टे पैसे घ्या धन मांडा जे तुमच्याकडं घरामध्ये बहुतेक प्रत्येक घरामध्ये गणपती लक्ष्मी यांचा एक छोटीशी नाणी असतं ते नाणं सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता या पूजेत तुम्हाला काय करायचंय गणपती लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन करायचंय कुबेराचं पूजन करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे कुबेर महाराज हे अतिशय महत्वाचे आहेत जे उत्तर दिशेचं दायित्व करतात उत्तर दिशेचा स्वामी आहे तर मित्रांनो आता महालक्ष्मीच्या पूजनाचा लक्ष्मी पूजनाचा महत्वाचा मुहूर्त सकाळपासून सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे मुहूर्त यामध्ये सांगितलेत प्रत्येक पंचांगात कॅलेंडरमध्ये सांगितलेले आहेत परंतु मी अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या तिसऱ्या चौथ्या पिढीपासून जी परंपरा पाळली गेलेली आहे की संध्याकाळी सूर्यास्ता नंतरनं महालक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त रात्री साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत अतिशय महत्वाचा सांगितलेला आहे आणि तो पूजनाचा मुहूर्त मित्रांनो टाळू नका म्हणून शक्यतो दिवसभरापेक्षा जर संध्याकाळी सहा नंतरनं आज तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत जर लक्ष्मीपूजन केलं तर जास्त फलदायी आहे तर मित्रांनो फॉर्म्युला शॉर्ट मध्ये सांगतो लक्ष्मीपूजन तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा सकाळी सुंदर अभ्यंग स्नान करा लक्ष्मीपूजन छान करा त्याच्या मधल्या वेळामध्ये तुमचं घर आकर्षित सुंदर करा आणि तुमच्या घरातल्या ज्या महालक्ष्मी आहेत ना आई आहे बहीण आहे वहिनी आहे मुलगी आहे जाऊ आहे ताई आहे ह्या मावशी आहे किंवा काकू आहे या तुमच्या ज्या घरातल्या लक्ष्मी आहेत त्यांना तुम्ही या दिवशी भरपूर सुखी करायचंय यांना काहीतरी गिफ्ट द्या यांना आनंददायी करा यांच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला महालक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे तुमच्या घरातल्या ज्या महिला आहेत तुमच्या घरातल्या ज्या गृहलक्ष्मी आहेत त्यांना सुखी करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे उद्याच्या पाडव्याला तुम्ही काहीतरी गे घेणार आहात पण ती गुड न्यूज आज सांगू शकता उद्या तुला पाडव्याला मी काय साडी घेतोय तुला ही गोष्ट घेणार आहे ती गोष्ट घेणार आहे बघा खरोखरी तिला काहीही गरज नसते परंतु ती गृहलक्ष्मी तुमच्याकडून येणाऱ्या दोन प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा करत असते बस हेच खरं मित्रांनो लक्ष्मी पूजन आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक लक्ष्मीला तुम्ही असच सुखी ठेवा दोन शब्द प्रेमाचे बोला तिला खरच काही गरज नाहीये ना सोनी चांदीची ना पैशाची ना कुठल्या गोष्टीची फक्त तुम्हाला काय करायचंय मित्रांनो आपल्या घरातल्या गृहलक्ष्मीला सुखी ठेवायचंय आयुष्यभर वर्षभर ती लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न ठेवणार आहे कारण लक्ष्मीला काय आवडतं पुन्हा एकदा सांगतो घरातल्या सगळ्यांचे हसरे चेहरे सुंदर नीट सुगंधित वातावरण असणार घर आणि घरामध्ये कुठे अडगळ भंगार नको आहे कचरा नको आहे महालक्ष्मीला मित्रांनो ही गोष्ट आवडत नाही मित्रांनो लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाचे व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला सगळीकडे मिळेल पण हा महत्वाचा फॉर्म्युला जो तुम्हाला खरोखरी तुमचं लक्ष्मीपूजन तुम्हाला लाभ देणार आहे हा फॉर्म्युला तुम्हाला, तुम्हाला वास्तू टिप्स वास्तू तथा तू या चॅनलद्वारे मकरंद सरदेशमुख यांच्याकडून तुम्हालाच फक्त मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता पुढचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला माझं हे चॅनल सबस्क्राईब करायचंय चला वास्तू टिप्स वास्तू तथास्तु हे युट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आता लवकर उठायचंय व्यंगस्नान करायचंय आणि सुंदर लक्ष्मीपूजन मित्रांनो करायचंय आणि जर तुम्हाला माझी वास्तू कन्सल्टन्सी किंवा पत्रिका मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही काय करायचंय एक नंबर डायल करायचा आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे माझ्या कंपनीचा म्हणजे वास्तु तथास्तु या कंपनीचा नंबर तुम्ही डायल करायचा आहे जर माझी कन्सल्टन्सी हवी असेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ आशीर्वाद शुभम भवतु वास्तु तथास्तु